हातावर पोट घेऊन जगणारे कामगार आहेत, अशा कामगारांसाठी आपलं सरकार दुर्लक्ष करीत आहे. आमरण उपोषण करते शिवाजी तुकाराम मनसेवार यंत्रमाग कामगार तालुका वसमत जिल्हा हिंगोली. वसमत येथील पॉवररूम येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर शिवाजी तुकाराम मनसेवार यंत्रमाग कामगार राहणार वसमत जिल्हा हिंगोली हे आमरण उपोषणास बसले आहेत. यंत्रमाग कामगारांच्या विविध मागण्यासंदर्भात शिवाजी तुकाराम मनसेवार हे आमरण उपोषणास बसले आहेत. यांच्या उपोषणाची शासनानं लवकरात लवकर दखल घेऊन यांच्या मागण्या मान्य कराव्यात. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं ते बोलताना म्हणाले. जर जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्यावर शासन जबाबदार राहील असं त्यांनी बोलताना सांगितलंय. दिनांक 27/9/2024 पॉवररूमच्या मागण्यासाठी आमच्या पॉवररूमतील सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री शंकर आपलं शिवाजी तुकाराम मनसेवार यांनी बेमुद्दत अमर उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि आज उपोषणचा दुसरा दिवस आहे. या ठिकाणी यंत्रमाग कामगारांच्या चार मागण्या आहेत. त्या चार मागण्या जोपर्यंत शासन प्रशासन पूर्ण करणार नाही तोपर्यंत शिवाजी धर्माजी शिवाजी तुकाराम मनसेवार हे उपोषण नेमक्या मागण्या कोणत्या आहेत चालू ठेवणार आहे. आणि नेमक्या मागण्या अशा आहेत की श्री मार्कंडेश्वर यंत्रमाग कामगारांना स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली पाहिजे. शिवाजी तुकाराम मनसेवार पॉवररूम. मी एक यंत्रमाग कामगार आहे. गेली 20 वर्षापासून सातत्यानं आम्ही बघत आलोत की आमचे 2 पिढ्या गेल्यात 3 पिढ्या गेल्यात. आता काल परवाच महाराष्ट्र शासनानं बरेचसे कामगारांसाठी असो ऊसतोड कामगारांसाठी असो विडी कामगारांसाठी असो प्रत्येक कामगारांना तेवढंच काय परवा लाडक्या बहिणींना सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. पण हे सगळं देत असताना आम्ही आज 12-12, 16-16 तास या यंत्रमागांवरती काम करतो. एक बैल सार जसा बैल एका घाण्याच्या आजूबाजू फिरतो तसं आम्ही 24 तास किंवा 12 तास लूमच्या पाठीमागे फिरतो मशीनच्या पाठीमागे. आणि आम्हाला केवळ तेवढं मेहनत घेऊन सुद्धा 300-400 रुपये भेटतात. आमच्या लेकरा बाळांना किंवा आमच्या कुटुंबियांना कुठली सरकारकडून आपली हमी नाहीये. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची हमी नाहीये ना आमच्या सुरक्षेची हमी. तर आम्हाला फक्त महाराष्ट्र शासनासमोर मला एकच मांडायचंय की सगळ्यांना लाडके भाऊ केलात सगळ्यांना तुम्ही लाडक्या बहिणी केलात किंवा आम्हाला सावत्र भाऊ तरी समजा किंवा दूरचे तरी भाऊ समजून जमनाचं नाही किंवा जगाचं तरी आमच्या मोठ्या 3 भावांनी विचार करून आमच्या यंत्रमागासाठी मी ज्या पुढील मागण्या मागितलेल्या आहेत ते योग्य विचार करून त्यांनी मान्य करावं एवढी मी त्यांच्या समोर समस्त महाराष्ट्रातील यंत्रमाग कामगाराच्या वतीने 2 हात जोडून साकडे विनंती करून त्यांना हात जोडून विनंती करतो. माझी पुढील मागण्या त्यांनी लक्षात घेऊन जाता जाता का होईना आणि पुढे पुन्हा त्यांना यायचं आहे त्यामुळे त्यांनी ह्या माझ्या मागण्या त्वरित मान्य करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली.